नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमबीएस ऑनलाइन क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे। स्वाध्याय क्रमांक 7 आपण अभ्यासत आहोत, त्यापुढील उदाहरणे आता आपण अभ्यासूया। बघा प्रश्न 16 वा, 28 जसे 30 तसे 56 जसे किती। बघा 28 अस 30 तसे मग 56 अस किती। बघा 28 मध्ये आपण जर 2 मिळवले तर 30 येतं, तसंच मग या जोडीमध्ये सुद्धा 56 मध्ये आपण किती मिळवायचे, 2 मिळवायचे। 2 मिळवल्यानंतर किती होतं, 6 × 2 = 8। बघा 58, कुठे 58 हे उत्तर पर्याय क्रमांक मध्ये, पर्यायामध्ये शोधूया। पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। बघा इथे काय केले येणार आहे, फक्त या जोडीमध्ये या पहिल्या पदामध्ये 2 मिळवले आणि दुसरं पद मिळालं, तसंच मग या जोडीमध्ये या पदामध्ये 2 मिळवायचे, आपल्याला दुसरं पद मिळेल। पहा 17वा प्रश्न, 16 × 8 तसे 12 किती, म्हणजे बघा 16 × 8 मग 12 बरोबर किती। बघा 8 × 2 = 8 किंवा 8 × 2 = 16, तसंच मग पहा 12 ला काय येईल, मग 6 × 2 = 12 म्हणजे दुप्पट केली आणि आपल्याला हे पद मिळालं, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला काय असेल, उत्तर असेल। अशा प्रकारे हे तुम्हाला सोडवायचं आहे। पहा 8 ची दुप्पट केली तर 16 आलं, तसंच मग या कितीची दुप्पट, 12 असेल, अगदी बरोबर 6 ची दुप्पट 12 असेल। प्रश्न 18वा, 10 = 100 तसेच 20 = 20 किती। 10 जसे 100 तसेच 20 किती, पहा 10 100 मग आता बघा 10 100 तसं मग 20 बरोबर किती हे आपल्याला शोधायचे। पहा 10 100 तसंच मग 20 = 200 अशा प्रकारे, म्हणजे काय केलं आपण, फक्त त्याला 1 0 वाढवला असा आपण इथं काय सहसंबंध लावलाय, म्हणजे कुठे आहे मग 200, पर्याय क्रमांक 1 मध्ये 200 हे आपलं उत्तर आहे। बघा 19 + 62 = 26 तसेच 89 बरोबर किती, म्हणजे 62 + 26 तसेच 89 किती, म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह पहा। इथे काय केलेलं आहे, या जोडीमध्ये फक्त पदामध्ये दिलेल्या संख्येतील अंकांची काय केलेली आहे, अदलाबदल केलेली आहे, म्हणजे हे 2 एकक स्थानचे 2 दशकस्थानी आणि दशकस्थानचे 6 एकक स्थानी अशा प्रकारे अंकांची अदलाबदल केलेली आहे। मग आपण इथेही काय करूया, हा सहसंबंध लावूया। बघा 9 च्या जागी 8 लिहूया आणि 8 च्या जागी 9 लिहूया, म्हणजे 98 ही संख्या आपल्याला मिळते। मग 98 हे उत्तर आपलं पर्याय आहे का हे आपण शोधूया। पर्याय क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे। अशा प्रकारे हा सहसंबंध आपण इथे लावलेला आहे। मग तुम्हाला समजला असेल। प्रश्न 20, बघा 5 × 12 तसेच 8 × 8 किती। बघा 5 = 12 तसंच 8 = किती आपल्याला शोधायचे। पहा 5 × 2 = 10 बघा 5 आणि 5 ला बघा इथं काय करूया, आपण 2 ने गुणूया, 5 × 2 = 10 आणि या आलेल्या गुणाकारामध्ये आपण परत 2 मिळवूया आणि आपल्याला 12 ही संख्या मिळेल। तसंच मग 8 च्या म्हणजे या जोडीमधला असा आपण सहसंबंध लावला, तसेच मग पुढील जोडीमध्ये हा आपण सहसंबंध लावूया। पहा 8 ला आपण 2 ने गुणू, 8 × 2 = 16 आणि 16 मध्ये परत 2 मिळवले तर काय होईल, 18। पहा काय केलं आपण, 8 मध्ये 8 ला 2 ने गुणलं तर उत्तर आलं 8 × 2 = 16 आणि या 16 मध्ये आपण परत 2 मिळवूया, उत्तर येईल 18। मग अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे। मग आपलं उत्तर कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे। अशा प्रकारे हे गणित आपल्याला सोडवायचं आहे। परत एकदा पहा, 5 जसे 12 तसेच 8 किती। बघा 5 = 12 म्हणजे या 5 आणि 12 मध्ये काय सहसंबंध आहे ते शोधूया। बघा 5 × 2 = 10 5 × 2 = 10 आणि अधिक 2 त्याच्यात मिळवायचे म्हणजे 12, तसंच मग 8 × 2 = 16 16 मध्ये 2 मिळवले 18 अशा प्रकारे हे गणित तुम्हाला सोडवायचे आहे। ही सहसंबंधावर आधारित गणित आहे, तुम्ही काय करा तुमच्या स्वाध्यायामध्ये सोडवा। यापुढील आपण पुढील पाठ अभ्यासू या पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू।